नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। जिल्हाधिकारी कार्यालय आणि पाणी फाउंडेशन तर्फे विविध विषयांवर घेण्यात आली कार्यशाळा। रस्ते सुरक्षा सप्ताह निमित्त शहरातील विविध शाळांमध्ये घेण्यात आला जनजागृती कार्यक्रम। चर्मकार समाजाचे दैवत संत रविदास यांना समाज बांधवांतर्फे करण्यात आले अभिवादन। आदिवासी कोळी समाजाने सरकारच्या निषेधात एक दिवसांचे केले धरणे आंदोलन। आणि धुळे मनपाच्या प्रभाग 16 ची फेरनिवडणूक घेण्यात यावी या मागणीचे पराभूत उमेदवारांनी मनपा आयुक्तांना दिले निवेदन। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आणि फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा, मनरेगा जलयुक्त अभियान आदी विषयांवर राजर्षी शाहू नाट्य मंदिरात शुक्रवारी कार्यशाळा घेण्यात आली। धुळे जिल्हाधिकारी कार्यालय व पाणी फाउंडेशन यांच्या विद्यमाने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा, मनरेगा जलयुक्त शिवार अभियान, वृक्ष लागवड या विषयांवर शुक्रवारी शाहू नाट्य मंदिरात कार्यशाळा घेण्यात आली। जिल्हा अधिकारी राहुल रेखाराव, पाणी फाउंडेशन मुख्य सल्लागार अविनाश पोळ, उपवन संरक्षक जीके अनारसे आदींनी मार्गदर्शन केले। यावेळी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2018 मधील विजेत्यांना गावांचा गौरव करण्यात आला। तेवढंच त्या भागामध्ये काम करणारे ग्रामस्थ महत्त्वाचे आहेत, तेवढंच त्या भागामध्ये काम करणारे इतर समाजातले विविध घटक सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत। आणि म्हणून ह्या सगळ्यांच्या पर्यंत आम्ही काय करतोय, कशा पद्धतीनं पुढे चाललेलो आहे हे मला वाटतं की सांगितल्याशिवाय लोकांना कळणार नाही। आंबरोशी नावाची आपल्या अमळनेरमध्येच एक टेकडी आहे, ज्या टेकडीवरती समविचारी 30-40 वेगवेगळ्या क्षेत्रातले, जसं आमचा अलिंगताऱ्याचा ग्रुप आहे, असंच आमचं काम बघून त्या टेकडीवर 40 जण गेले, अनेक दिवस काम करतायत, 5-6 हजार झाडं लावलीत, त्यांच्याबरोबर सकाळी मजा मस्ती करत, त्या निसर्गाचा आनंद घेत, चहापान करत जवखेडा गावात पोचलो। गाव वाट पाहत होतं कधी येतोय काय होते। मला सांगा की ह्याच्यापेक्षा वेगळा माणसाच्या जीवनामध्ये आणखीन काय असू शकतं की ज्या गावचे आपण नाही तिथले लोक सुद्धा एवढं आपल्यावर प्रेम करतात। आणि म्हणून मी हा आनंद घेणारा आनंद यात्रे आहे। बऱ्याच जणांना म्हणजे खूप वेळा प्रश्न विचारला, डॉक्टर की ह्या क्षेत्राकडे कसं वळलात। खरं तर मी ह्या क्षेत्राकडे अजिबात यायचा प्रसंग नव्हता, कारण मी मोठ्या पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये शिकलो, कॉलेजमध्ये सुद्धा अतिशय चांगला परफॉर्मन्स माझा असल्यामुळं आमच्या घरच्यांनी ठरवून टाकलं होतं की भारतामध्ये काय ह्याला प्रॅक्टिस करून द्यायचं नाही। आणि माझं पक्क झालं होतं की मी जर्मनीमध्ये जाऊन ही प्रॅक्टिस चालू करणार होतो। आमच्या वडिलांनी सगळी त्याची तयारी पण केली होती, पण वरच्या विधातेच्या मला वाटते मनामध्ये काहीतरी वेगळी गोष्ट होती। त्याला वाटत होतं की 13 तारखेला त्या धुळे जिल्ह्यामध्ये जाऊन कार्यशाळेमध्ये अविनाश तुला बोलायला लागायचं आहे, त्यामुळे त्यांना जरा थोडासा ट्रॅक बदलला। आणि ज्या दिवशी मी पासआउट झालो त्या दिवशीच माझ्या वडिलांचं निधन झालं आणि मी तिकडे जायच्या ऐवजी पुन्हा साताऱ्यात प्रॅक्टिस करायला लागलो। सर, जेव्हा मी प्रॅक्टिस म्हणजे जेव्हा शिकत होतो, शिकत असताना मी बघायचो की आमच्या हॉस्पिटलला, आमचं गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल असल्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी असायची, खूप लोक यायचे, दोन प्रकारचे म्हणजे लोक यायचे। त्यामध्ये म्हणजे मी बघायचो, मी डेंटल सर्जन आहे, आमच्याकडं 6-6 महिने कवळीसाठी नंबर मिळायचा नाही। आमच्याकडे एखाद्या दाताची रूट कॅनल करायची असेल 2-2 महिने नंबर मिळायचा नाही, तरी सुद्धा लोक वाट बघत बसलेले असायचे। मग विचार करायचो की माझ्या प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये एवढे दिवस कोण थांबेल का, दात दुखतोय मी 2 महिने रूट कॅनल करत नाही, कोण थांबणार नाही, मग इथे इतकी गर्दी का। त्या गर्दीचा अभ्यास करायला मी सुरुवात केली। आम्हाला हिस्ट्री, केस हिस्ट्री घ्यायला लावतात, नाव, गाव, पत्ता, फोन नंबर सगळं। त्यामध्ये मी कुठल्या गावात आला, शेतीची परिस्थिती काय, पाण्याची परिस्थिती काय, हे सगळं सहज लोकांशी चर्चा करायला सुरुवात केली।
चर्चा करताना लक्षात आलं की अनेक गोष्टी गावातल्या लोकांना करायची इच्छा आहे पण कसं करायचं हेच माहीत नाहीये. आमच्यासारखे शिकले सवरलेले लोक डिग्रीची बिंडोळं मागे चिटकवतात आणि मी माझं मला ह्यामध्येच आमची जीवनशैली संपून जाते. आज एखादा माझ्यासारखा डॉक्टर गावात येतो, प्रॅक्टिस चालू करतो, पहिल्यांदा हिरो होंडावर जात असतो, नंतर मारुती घेतो, मग सँट्रो येते, मग होंडा सिटी येते, मग नंतर आणखीन काय 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 त्याचे टप्पे वाढायला लागतात. प्रगतीचे टप्पे आम्ही कशात मोजतो तर आपल्या दारामध्ये असलेल्या गाडी पुढे आणि माझ्याकडे असणाऱ्या बंगल्यामध्ये आणि माझ्या बँक बॅलन्समध्ये. रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त शहर वाहतूक शाखा व महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील विविध शाळा हायस्कूलमध्ये जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. अंडरेज ड्रायव्हिंग या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. धुळे शहर वाहतूक शाखा आणि धुळे प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जात आहे. या सप्ताहात अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवताना होणाऱ्या अपघातास प्रतिबंध करण्याकरिता शहरातील विविध शाळांमध्ये अंडरएज ड्रायव्हिंग या विषयावर जनजागृती करण्यात येत आहे. शहरातील छत्रपती शिवाजी हायस्कूल येथे या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. पोलीस निरीक्षक प्रकाश मुंडे, सहायक RTO मनोज लोणारी, प्रशांत बच्चाव आदींनी मार्गदर्शन केले तर RB पाटील, श्याम पाटील, SR मराठे, AT गोरे आदी शिक्षक, विद्यार्थी तसेच कर्मचारी उपस्थित होते. याआधी 16 ते 18 या वयोगटाला RTO डिपार्टमेंट लायसन इश्यू करायचे. काही कारणास्तव ते लायसन्स फक्त 50 cc मोपेड, ज्या गाड्यांची क्युबिक कपॅसिटी 50 cc आहे, फक्त अशाच गाड्यांना ते लायसन दिलं जातं. दुर्दैवाने अशी गाडी आता बनलेली नाही. सुरुवातीला ती एक सनी गाडी यायची, तिचं cc 50 cc होतं फक्त. त्यामुळे आता तुम्हाला ते लायसन मिळते. तुम्ही RTO ऑफिसला चौकशीला आले तरी देखील तुम्हाला 18 वर्षापर्यंत अशा प्रकारचं लायसन आता दिल्या जात नाही. तर मित्रांनो, आपण काय करू शकतो? ही अपघातांची आकडेवारी जर आपल्याला कमी करायची असेल तर आपण काय करू शकतो? स्टार्टिंग फ्रॉम तुम्ही पायी चालताना कशा प्रकारे नियमांचं पालन करतो. आपल्याला लहानपणापासून तुम्हाला आणि मला सुद्धा एक गोष्ट सांगितली गेली होती, पायी चालताना रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालावे. ही साफ चुकीची माहिती आहे. ही इथून आपली सुरुवात आहे. आपल्याला सुरुवातीपासून चुकीच्या गोष्टी सांगितल्या गेल्या. जे डाव्या बाजूने चालण्याचा कन्सेप्ट आहे तो सायकल, मोटरसायकल, कार, जीप, ट्रक याच्यासाठी आहे. पायी चालताना रस्त्याच्या उजव्या बाजूने चालवणे कायद्यात लिहिलेलं आहे. काय कारण असेल याच्या मागचं, उजव्या बाजूने चालण्याचं? तुम्ही बऱ्याच वेळा पेपरमध्ये वाचता की एखाद्या पादचाऱ्याला एखाद्या वाहनाने बाबून टक्कर दिली आणि वाहन अज्ञात वाहन धडक खरा. काय कारण असतं? तुम्ही गाडी पायी चालत असताना ती गाडी तुमच्या मागून येते. तुम्हाला आरसा नाही की तुमच्या मागून कोणाचं हे बघण्यासाठी. सडनली तो तुम्हाला टक्कर मारतो, तुम्ही पडता आणि तो निघून जातो. ज्यावेळेस तुम्ही उजव्या बाजूने चालतात तर समोरची ट्रॅफिक तुम्ही फेस करू शकता, तुम्ही बघू शकता. चुकून अंडर एज मध्ये होणारे अपघात धुळ्यामध्ये कसे टाळता येतील याबाबत शाळा, महाविद्यालय, डीलर येथे जाऊन प्रबोधन करा. येथे आल्यावर प्रथमाभाषी दिसून आले की या शाळेत येणारे बरेचसे विद्यार्थी हे सायकल आणि पायी चालणारे. याचा अर्थ असा नाही की तिथं अंडर एज मोटर वाहन मोटरसायकल चालवतात व त्यांना प्रबोधन करण्याची गरज नाही असं बिलकुल नाही. मोटर वाहन कायद्यामध्ये पायी चालणाऱ्या विद्यार्थी असो, बालके असो, त्यांना सुद्धा नियमावलीचे पालन करणे आवश्यक आहे. जसे लोणारी साहेबांनी सांगितलं की नेहमी पायी चालणाऱ्या विद्यार्थ्याने उजव्या बाजूने चाललं पाहिजे. त्याचं मुख्य कारण असं असतं की आपण पायी चालत असताना समोर येणारं वाहन हे आपल्याला दिसतं व त्यावेळेस आपण ते वाहन टाळतो. जेव्हा आपल्या अंगावर एखादी गोष्ट येते ती आपण शारीरिक दृष्टीने ती टाळण्याचा प्रयत्न करतो. अचानक कुठली गोष्ट डोळ्यासमोर आलं आणि ऑटोमॅटिक जशा पापणे आपल्याला लागतात त्या पद्धतीने समोरून येणारा वाहन आपण नेहमी टाळतो. त्याचा त्याचप्रमाणे जिजामाता कन्या हायस्कूलमध्येही जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी PB सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक PV मुंडे, RTO प्रशांत बच्चाव, मनोज लोणारी आदींनी मार्गदर्शन केले तर ज्ञानेश्वर सारंगे, RS वाघ, हेमंत माळी, स्वाती मेश्रा, दीपिका वाघमोळे, RP जाधव, विशाल ठाकरे आदी शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. 2017-18
यामध्ये असं लक्षात आलं की मॅक्सिमम जे ऍक्सिडेंट झाले आहेत, रस्ते अपघात झाले आहेत, ते ह्याच वयोगटातील मुलांचे होत आहेत. श्री संत रविदास यांच्या पुण्यतिथी निमित्ताने देवपुरातील अंडाकृती गार्डन जवळ विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी संत रविदास यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. चर्मकार समाजाचे संत श्री रविदास यांची शुक्रवारी पुण्यतिथी होती. त्या निमित्ताने देवपुरातील अंडाकृती बगीचाजवळ समाज बांधवांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी संत रविदास यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेन अहिरे, दिनेश महाले, रामेश्वर छत्रे, प्रवीण अकबरे, रवींद्र छत्रे, मोहन परदेशी, कन्हैया साकळे, कमलेश महुकर, शुभम अकबरे, जय शिंदे, प्रल्हाद छत्रे, मोहन परदेशी, अंबरलाल छत्रे, सोमनाथ अकबरे, रमेश सूर्यवंशी, प्रकाश छत्रे, विनय वानखळे, प्रताप बजरंगे आदी समाजबांधव उपस्थित होते.